फकीरा पॅंथरच्या वतीने भारताच्या 72व्या स्वतंत्र दिन साजरा करण्यात आलाय. नवी मुंबईतील रबाळे येथे साईबाबा नगरमध्ये पॅंथरचे अध्यक्ष ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल यांच्यासह पॅंथरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वप्रथम मी सर्व भारतीय नागरिकांना, नवी मुंबईतील सर्व नागरिकांना 72व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आपण 72वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशामधली एकूण परिस्थिती पाहिली असता कुठेतरी संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अराजकता मांडलेली आहे किंवा कुठेतरी मनुवादी विचारांचं शासन या महाराष्ट्र राज्यामध्ये, या देशामध्ये येते की काय अशी भीती सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. 9 ऑगस्ट 2018 रोजी देशाच्या सर्वोच्च ठिकाणी असणारं भारतीय संविधान जंतरमंतरसारख्या ठिकाणी जाळलं जातं आणि जाळल्यानंतर देखील जाळणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नाही, त्यांना कुठेतरी मागे टाकण्याचं काम केलं जातं, ही बाब खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाकरिता लज्जास्पद बाब आहे. या बाबीचा आपण निषेध केला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने भारताचा आपण 72वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, आनंदाची गोष्ट आहे, परंतु या स्वातंत्र्य दिनाला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आज दिवस आनंदाचा आहे, परंतु आनंद व्यक्त करत असताना भारतीय संविधान जाळणं ही खूप विचार करण्यासारखी बाब आहे. ज्या देशामध्ये भारताची सर्वोच्च असणारी राज्यघटनाच सुरक्षित नाही, त्या देशामध्ये सर्वसामान्य नागरिक कशा पद्धतीने सुरक्षित राहू शकतो याचा देखील विचार केला गेला पाहिजे. या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना, या देशाच्या शोषित वंचित वर्गाला या भारतीय संविधानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि त्याच संविधानाला जाणीवपूर्वक षड्यंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी जाळण्याचं काम केलं जात आहे. या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक या देशामध्ये कुठेतरी सिक्युअर आणि कुठेतरी सुरक्षित आहे असा त्याचा जो समज आहे, त्या समाजाला कुठेतरी तडा जात आहे आणि या देशातील सर्वसामान्य नागरिकांवर, वंचित समाजावर, वंचित घटकांवर या ठिकाणी अन्याय अत्याचाराची जी प्रक्रिया चालू आहे, या देशामध्ये परत एकदा लोकशाही जाऊन कुठल्या तरी पद्धतीने हुकुमशाही प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून ही जी विचारश्रेणी चालू आहे हे शक्य नाही, परंतु ही जी विचारश्रेणी चालू आहे या विचारश्रेणीला कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून एक भारतीयाचा जागरूक नागरिक म्हणून उत्तर देणं हे आवश्यक आहे. या ठिकाणी मी परत एकदा सर्वांना, भारतीय नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.